जगातील कोरोना बाधित देशांच्या यादीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय. अमेरिकेतील 64 लाख रुग्णांच्या पाठोपाठ सर्वाधिक 41 लाख कोरोना बाधित रुग्ण सध्या भारतात आहेत. आतापर्यंत 70,000 अधिक भारतीयांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. ब्राझील रुग्णसंख्येत भारतानं मागे टाकलं असलं तरी ब्राझीलमधील मृतांचा आकडा 25 लाखांवर पोहोचलाय. ब्राझीलमध्ये 40 लाख कोरोना रुग्ण आहेत. सध्या जगात कोरोनाची काय स्थिती आहे त्यावरती एक नजर टाकूया. जगात सध्या कोरोना संसर्ग वाढतोय. जगात कोरोनाचे 2.69 कोटी रुग्ण आहेत. अमेरिकेत सर्वाधिक 64 लाख रुग्ण आहेत. 1.92 लाख बळी गेलेत. भारतात 41 लाख रुग्ण आहेत. 70,000 अधिक मृत्यू झालेत. ब्राझीलमध्ये 40 लाख रुग्ण आहेत. 1,25,000 बळी गेलेत. रशियात 10 लाख रुग्ण आहेत. 17,000 मृत्यू आहेत. पेरूमध्ये 6,76,000 रुग्ण आहेत. 29,000 मृत्यू झाले. कोलंबियात 6.5 लाख रुग्ण आहेत. 20,000 मृत्यू आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये 6,35,000 रुग्ण आहेत. तर मेक्सिकोमध्ये 6.23 लाख रुग्ण आहेत. 66,000 बळी आहेत. स्पेनमध्ये 5,17,000, अर्जेंटिनामध्ये 4.61 लाख रुग्ण आहेत.